लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पोलीस असल्याची बतावणी करत भामट्यानं वृद्धास 62,000 चुना लावलेला आहे, तर फेडेक्स कस्टमर केअरचा सिनियर एक्झिक्युटिव्ह असल्याची बतावणी करत तुम्ही मागवलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज आहे असं सांगत प्रकरण मिटवण्याच्या नावाखाली एका तरुणास तब्बल 11 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलेला आहे। ठगबाजीचा हा नवा फंडा नाशिक शहरात सुरू झालेला असून गेल्या महिन्यात देखील सीबीआय अधिकारी असल्याचं सांगून एकाकडून लाखो रुपये उकळल्याचं प्रकरण घडलेलं आहे। तसेच सरकारी अधिकारी असल्याचं सांगत हजारो रुपयांची कपडे खरेदी करून एक जण फरार झाल्याची घटना 2 महिन्यांपूर्वीच घडली होती। फसवणुकीच्या या नव्या फंड्याची शहरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदिरानगर परिसरातील तरुणानं ऑनलाईन पार्सल मागवलेलं होतं। यावेळी तरुणाला एक फोन आला आणि फेडेक्स कस्टमर केअरचा सिनियर एक्झिक्युटिव्ह असल्याची समोरून बतावणी करण्यात आली। तसंच तुम्ही मागवलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज आहेत असं सांगून प्रकरण मिटवण्याच्या मोबदल्यात 10,45,281 रुपयांची रक्कम बँक खात्यात भरण्यास भाग पडलं। फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तक्रारदारानं पोलिसात धाव घेतली आहे। याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर पोलीस असल्याची बतावणी करत भामट्यांनी दुचाकीस्वार वृद्धाचे लॉकेट हातोहात लांबवल्याची घटना काठे गल्लीत घडली। या घटनेत सुमारे 62,000 रुपयांची किमतीची पदक असलेली सोनसाखळी तोते या पोलिसांनी लांबवली असून या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 74 वर्षीय विक्रम मोतीराव निकम हे गुरुवारी 23 मे रोजी सकाळच्या सुमारास आपली मोपेड दुचाकी घेऊन घराबाहेर गेलेले असताना ही घटना घडली। बनकर चौकातील सिटी केअर हॉस्पिटल परिसरात भामट्याने त्यांची वाट अडवली। पोलीस असल्याची बतावणी करीत दोघा भामट्याने दुचाकीची डिक्की चेक करायचं आहे असं सांगून वृद्धाच्या गळ्यातील लॉकेट हातोहात लांबवलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।